नमस्कार, या निवडीच्या माध्यमातून पुण्यातर्फे सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीविषयीची एक महत्वाची अपडेट असून आज पवित्र पोर्टलवरती उर्दू माध्यमासाठीची कन्वर्जन राऊंडची यादी पा प्रसिद्ध करण्यात आली आहे. पा महानगरपालिका आणि नगरपरिषदेमध्ये ज्या जागा रिक्त होत्या त्यासाठी आपल्या सर्वांकडून जे उर्दू माध्यमासाठी पात्र होते अशा उमेदवारांकडून पसंतीक्रम हे 12/7 ते 15/7 या दरम्यान पा घेण्यात आलेले होते. तर यासाठी जर तुम्ही पा पसंतीक्रम दिलेले असतील तर या ठिकाणी ही निवड यादी आजपा प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये 1872 रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारस करण्यात आलेली आहे. आता या निवड यादीमधून ज्या उमेदवारांची पण निवड झालेली असेल अशा सर्व उमेदवारांचं आपल्या चॅनलच्या वतीने सर्वात आधी हार्दिक असं अभिनंदन. आता या उमेदवारांनी काय करायचं आहे ते पा पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी पा संपर्क साधायचा आहे. म्हणजे तुमची नियुक्ती कोणत्या नगर परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये झालेली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि ते तुम्हाला तुमची कागदपत्र पडताळणीसाठीची तारीख नेमकी कधी असेल त्या संदर्भात माहिती देतील किंवा त्या संदर्भात ते पत्र पण निर्गमित करतील आणि तुम्हाला ते पत्रही पण मिळून जाईल. त्यावेळेस तुम्ही तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कागदपत्र पडताळणी झाली की समुपदेशन पद्धतीने पण नियुक्ती दिली जाईल. आता सर्वात महत्वाचं म्हणजे पा मुलाखतीसाठीचा राऊंड या ठिकाणी पा किंवा राऊंडसाठी जी निवड यादी आहे ती कधी पा प्रसिद्ध होईल या संदर्भामध्ये या ठिकाणी थोडक्यात माहिती पा सांगितलेली आहे किंवा मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी पा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे पा SOP विकसित करण्यात आलेला आहे. म्हणजे कशाप्रकारे मुलाखत वगैरे घ्यायची तर हे या ठिकाणी शासन मान्यतेसाठी पा मानण्यात आलेलं आहे. म्हणजे SOP यासाठी शासनाची मान्यता मिळाली की लगेचच पा जी निवड यादी आहे ते पा प्रसिद्ध केली जाईल आणि या SOPच्या आधारेच गुणमूल्यांकन हे केलं जाईल. हे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल आणि त्या आधारे योग्य अयोग्यता धारकाची निवड ही संस्थांकडून पा करण्यात येईल. म्हणजे पा संस्थांनी मुलाखत कोणत्या पद्धतीने घ्यायची आहे मूल्यांकन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे यासाठी हे SOP पा विकसित केलेलं आहे आणि त्यासाठी पा शासनाची मान्यता घ्यावी लागेल आणि हे अंतिम टप्प्यावरती आहे आणि त्याच्यामुळे पा यादी प्रसिद्ध करण्याची बाकीची जी काही तांत्रिक तयारी आहे ती पा पूर्ण झालेली आहे. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणूया की उमेदवारांची पण निवड सुद्धा झाली आहे की एका जागेसाठी 10 उमेदवार कोणकोणत्या संस्थेमध्ये जातील. फक्त आता हे जे SOP आहे याला मान्यता एकदा पा मिळाली की लगेचच ज्या याद्या आहेत त्या पा प्रसिद्ध होऊ शकतात. कदाचित आज सुद्धा पा यादी प्रसिद्ध होऊ शकते किंवा याला उद्या किंवा परवा म्हणजे थोडासा वेळ लागू शकतो. म्हणजे हे सर्वस्वी या ठिकाणी SOPला मान्यता कधी मिळेल त्याच्यावरती पा डिपेंड असणार आहे. त्यामुळे आपण थोडीशी वाट बघूया परंतु ही यादी पा लवकरच प्रसिद्ध होईल. आता सर्वात महत्वाचं म्हणजे पा माजी सैनिक या समांतर आरक्षणातील 10% रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. या जागांसाठी सुद्धा माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे. तर एक या ठिकाणी पण लक्षात ठेवा माजी सैनिक या समांतर आरक्षणासाठी 10% जागा या राखीव ठेवून बाकीच्या इतर जागा कन्वर्ट होऊन त्या त्या प्रवर्गामधील कन्वर्जन राऊंड पा आपण मराठी माध्यमाचा पाठीमागे पाहिला त्याच्यामधून बरेच उमेदवारांची पण निवड झाली आहे. आता ज्या काही 10% जागा या माजी सैनिकांसाठी आहेत या माजी सैनिकांसाठीचा स्वतंत्र राऊंड या ठिकाणी पण लावला जाणार आहे आणि इतर जी काय पण माहिती ही ते न्यूज बुलेटिन मार्फत येईल. इथून पुढे नेमकी काय प्रोसेस असेल तो यामध्ये जो मुलाखतीसाठी राऊंड आहे तो सुद्धा पण लवकरच लागेल तर त्या संदर्भात माहिती सुद्धा पण देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने आज उर्दू माध्यमासाठीची यादी पण प्रसिद्ध झाली त्या संदर्भातील माहिती आपण याडूच्या माध्यमातून पाहिली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.